नमस्कार, मी निलिमा कदम। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, पेपर पहिला, गणित 100 गुणांसाठी आणि मराठी 50 गुणांसाठी। आपण गणितातील संख्या ज्ञान हा घटक अभ्यासणार आहोत। पहिला घटक संख्या ज्ञान, उपघटक 1.3 यातील अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी यावर आधारित प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारचे असते ते आपण आज बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला मी एक उदाहरण देते आहे। ऍट होम, घरी राजू हा एक मुलगा आहे। ओके, आता राजू हा तुमच्या इयत्ता 5वीतला एक मुलगा आहे आणि हे आहेत त्याचे बाबा। ओके, त्याच्या बाबांचं नाव आहे श्याम। सो राजू इज अ सन अँड श्याम इज फादर। देअरफोर ऍट होम राजू अँड श्याम, व्हॉट इज देअर रिलेशन, त्यांचं नातं काय आहे? राजू हा मुलगा आणि श्याम हे वडील, वडील आणि मुलगा। बट सियर ही इज सन अँड श्याम इज फादर। आता घरी राजू आणि श्यामचं हे नातं आहे। ओके, नाऊ श्याम हु इज राजूज फादर इज ऑल्सो अ टीचर। कोण आहेत राजूचे वडील? श्याम हे एक शिक्षक आहे आणि राजू हा सुद्धा त्यांच्या शाळेत असणारा एक विद्यार्थी आहे। ओके, तर राजू हा या ठिकाणी कोण आहे बरं? स्टुडंट, विद्यार्थी। राजू या ठिकाणी विद्यार्थी आहे आणि श्याम हे त्याचे शिक्षक आहेत। सो इन द क्लासरूम देअर रिलेशन चेंजेस एज स्टुडंट अँड टीचर। हिअर राजू इज अ स्टुडंट अँड श्याम हु इज राजूज फादर इज अ टीचर। आता या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, आता या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल, बघा या ठिकाणी राजू हा मुलगा आहे आणि श्याम हे वडील आहेत। घरात त्यांचं स्थान वेगळं आहे, परंतु तेच राजू आणि श्याम जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचं स्थान जे आहे ते वेगळं होतं, राईट? मग राजू वेगळा आहे का? नाही, राजू हा तोच मुलगा आहे, श्याम हे तेच बाबा आहेत, परंतु तेच शिक्षक आहेत। मग शाळेत गेल्यानंतर म्हणजे प्लेस बघा, जागा बदलली। घरामध्ये राजू हा मुलगा, श्याम हे वडील, परंतु जेव्हा शाळेत जातात त्यावेळेला जागा बदलली, राजू हा झाला विद्यार्थी, राजू इज अ स्टुडंट इन द स्कूल अँड श्याम इज अ टीचर। मग प्लेस व्हॅल्यू म्हणजे जागा बदलली का त्यांचं काय झालं? माणसं तीच आहे, परंतु त्यांचं स्थान बदललं, त्यांची जागा बदलली, किंमत बदलली। मग किंमत बदलली म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी शाळेमध्ये ते शिक्षक आणि विद्यार्थी, परंतु घरामध्ये ते वडील आणि मुलगा। मग दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू, राजू बदलणार आहे का? नाही, राजू हा तोच मुलगा आहे, पण शाळेमध्ये तोच विद्यार्थी होतो आणि श्याम हे जे वडील आहेत ते शाळेमध्ये शिक्षक, दॅट इज फेस व्हॅल्यू। सो फेस व्हॅल्यू रिमेन्स सेम बट प्लेस व्हॅल्यू चेंजेस ॲज पर द प्लेस।
या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल ती प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यामध्ये फरक काय आहे। तर स्थानिक किंमत म्हणजे त्या ठिकाणी असणारी किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू। थोडक्यात आपण बघूया आता। सो व्हॉट इज अ प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत म्हणजे काय। सो ईच डिजिट हॅज अ व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन इट्स प्लेस व्हिच इज कॉल्ड द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट। एखादी संख्या दिलेली असेल तर त्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार ठरते। बघा, राजू जेव्हा घरात होता त्यावेळेला त्याची किंमत म्हणजे तो कोण होता, मुलगा, आणि ज्या वेळेला शाळेत गेला तेव्हा तोच झाला विद्यार्थी। त्याप्रमाणे संख्येमध्ये एखादा अंक ज्या स्थानावर आहे त्यानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत बदलते। सो ईच डिजिट हॅज अ व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन इट्स प्लेस अँड इट विल चेंज अकॉर्डिंग टू इट्स प्लेस। तर अंकाची स्थानिक किंमत आपण कशी काढणार आहोत, तर अंक गुणिले स्थानाची किंमत, द डिजिट इंटू द व्हॅल्यू ऑफ दॅट प्लेस। सो फॉर एक्झाम्पल सी इयर 57,812, 57,812 ही संख्या आपल्याला दिलेली आहे। या संख्येमध्ये आपण संख्येचं वाचन करण्यासाठी कशा प्रकारे एकक स्थानापासून सुरुवात करतो हे मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे। तर आपण स्थान लिहून घेऊया। सो वन्स, देन टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स अँड 10,000। ओके, सो टू इज ॲट वन्स प्लेस। सो टू इज, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ टू, इज टू, टू इंटू वन, वन्स प्लेस। सो टू इंटू वन दॅट इज टू। प्लेस व्हॅल्यू ऑफ वन, वन इज ॲट टेन्स प्लेस, देअरफोर वन इंटू टेन दॅट इज टेन। एट, एट इज ॲट हंड्रेड्स प्लेस, देअरफोर प्लेस व्हॅल्यू ऑफ एट विल बी एट इंटू हंड्रेड दॅट विल बी इक्वल टू 800। प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन, सातची स्थानिक किंमत, हजार स्थानी आहे, सो सेवन इंटू थाउजंड दॅट इज 7,000। आणि पाचची स्थानिक किंमत, पाच हा अंक 10,000 म्हणजे 10,000 स्थानी आहे, म्हणजेच 5 × 10,000 म्हणजेच किती आलं, 50,000। तर ही झाली त्या संख्येची स्थानिक किंमत म्हणजेच अंक गुणिले त्या स्थानाची किंमत। वन्स प्लेसला किंमत किती, एक। टेन्स प्लेसला त्या स्थानाची किंमत 10, म्हणून आपण 10 गुणलो। आठ अंक शतक स्थानी आहे, त्या स्थानाची किंमत 100, म्हणून 8 × 100 = 800। तर अशा प्रकारे आपण ही स्थानिक किंमत लिहू शकतो। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट फॉर एनी प्लेस इन द गिवन नंबर इज द व्हॅल्यू ऑफ डिजिट इटसेल्फ। तर संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूल्या इतकी असते। तेच उदाहरण आपण घेऊया, 57,812 या ठिकाणी एक लक्षात घ्या की 2 हा संख एकक स्थानी आहे, परंतु त्या संख्येतील अंकाची दर्शनी किंमत फेस व्हॅल्यू ऑफ 2 विथ, दो इट इज एट वन्स प्लेस, इट्स फेस व्हॅल्यू विल बी 2 ओनली। अगेन द फेस व्हॅल्यू ऑफ 1 म्हणजेच त्या अंकाच्या मूल्या इतकी, द व्हॅल्यू ऑफ डिजिट इटसेल्फ दॅट इज अ फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू ऑफ 8 विल बी 8, फेस व्हॅल्यू ऑफ 7 अँड फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5। तर या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशा प्रकारे बदलली। तर राजू आणि श्याम याच्या या उदाहरणावरून आणि या संख्येवरून तुमच्या लक्षात आलं की दर्शनी किंमत ही तीच राहते त्या प्रत्येक अंकाची,
परंतु स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या स्थानानुसार ती बदलते। आणखीन एक आपण उदाहरण घेऊया, 125। आपण थोडस रुपयांच्या माध्यमातून हे समजून घेऊया। तर 125 रुपये म्हणजेच काय? तर 100 रुपये अधिक 20 रुपये अधिक 5 रुपये। ओके, 5 रुपयाची अशी नोट असते किंवा हे कॉइन आहे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, 125, 5 इज ऍट वन्स प्लेस, ओके, दिस इज ऍट टेन्स प्लेस, दशक स्थानी, अँड दिस इज ऍट हंड्रेड्स प्लेस। तर बघा, एक हा शतक स्थानी आहे, म्हणजे त्याची 1 × 100 = 100, 2 हा दशक स्थानी ऍट टेन्स प्लेस, सो 2 × 10 दॅट इज 20, राईट, अँड 5 इज ऍट वन्स प्लेस, सो 5 × 1 इज 5। म्हणजेच 125 म्हणजेच काय मिळाले आपल्याला? 100 अधिक 20 अधिक 5। मग आपण अशा प्रकारे स्थानिक किमतीच्या रूपामध्ये लिहिल्यानंतर जर बेरीज आपण अशा प्रकारे लिहिली तर ती झाली विस्ते, झालं त्या संख्येचं विस्तारित रूप। तर संख्येतील अंकाच्या स्थानिक किमती आपण बेरजेच्या रूपात लिहिल्या की आपल्याला संख्येचे विस्तारित रूप मिळते। तर हे झालं विस्तारित रूप, विस्तारित मांडणी, एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन नंबर। सो 125 इज इक्वल टू 100 प्लस 20 प्लस 5। वी हॅव रिटन दिस इन द फॉर्म ऑफ इट्स प्लेस व्हॅल्यू अँड इन द फॉर्म ऑफ ऍडिशन। ओके, तर एक आपण संख्या या ठिकाणी घेतलेली आहे, बघा 12345, त्या संख्येचं स्थान, तिची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत। संख्या बघा तीच आहे, फक्त तुमच्या लक्षात येईल की 5 स्थान प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बदललेलं दिसतंय, राईट। आता पहिल्या संख्येमध्ये 12345, 5 स्थान काय आहे? एकक, वन्स, 5 इज ऍट वन्स प्लेस, सो इट्स प्लेस व्हॅल्यू विल बी 5 × 1, तो अंक गुणिले तिची त्याची स्थानिक किंमत, दॅट इज इक्वल टू 5 ओनली, अँड इट्स प्लेस व्हॅल्यू इज 5, अँड इट्स फेस व्हॅल्यू त्या अंकाच्या मूल्या इतकी, द व्हॅल्यू ऑफ द डिजिट इट सेल्फ, सो 5, इट रिमेन्स सेम। नाउ सेकंड एक्झाम्पल, 12354, हिअर 5 इज ऍट टेन्स प्लेस, सो व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 5, सो 5 × 10, बरोबर। या ठिकाणी दशक स्थान म्हणजे 10 ने गुणणार आपण, तो अंक गुणिले त्या स्थानिक स्थानाची किंमत म्हणजे 10, विच इज इक्वल टू 50। नाऊ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन दिस एक्झाम्पल इज 50, बट इट्स फेस व्हॅल्यू रिमेन सेम, दॅट इज 5। बघा दर्शनी किंमत तीच राहिली। ओके, थर्ड एक्झाम्पल, 12534, हिअर 5 इज ऍट हंड्रेड्स प्लेस, देअरफोर इट्स प्लेस व्हॅल्यू विल बी 5 × 100, विच इज इक्वल टू 500, देअरफोर दिस प्लेस व्हॅल्यू इज 500, बट इज फेस व्हॅल्यू विल बी 5। फोर्थ एक्झाम्पल, 15234, हिअर 5 इज ऍट थाउजंड्स प्लेस, देअरफोर इट्स प्लेस व्हॅल्यू विल बी 5 × 1000, विच विल बी इक्वल टू 5000, अँड इट्स फेस व्हॅल्यू विल बी 5। अँड लास्ट एक्झाम्पल, 51234, हिअर 5 इज ऍट 10000 प्लेस, दशहजार स्थानी आहे, म्हणून याची स्थानिक किंमत झाली 5 × 10000, दॅट इज इक्वल टू 50000, बट हिअर फेस व्हॅल्यू विल बी 5 ओनली। म्हणजेच लक्षात ठेवा की स्थानिक किंमत ही स्थानानुसार बदलते, परंतु दर्शनी किंमत त्या संख्येच्या मूल्या इतकीच राहते। आणि
हेच आपण ही संख्या आपण काय करू शकतो या बेरजेच्या रूपात लिहिली की आपल्याला काय मिळणार आहे तिचं विस्तारित रूप। तर 12345 तर 1 ची स्थानिक किंमत 10000 अधिक 2 ची स्थानिक किंमत 2000 अधिक 3 ची स्थानिक किंमत 300 अधिक 40 अधिक 5 बरोबर 12345। सो 25486। सी हियर द फेस वैल्यू इज 5 ओनली बट प्लेस वैल्यू विल बी 5 इज एट थाउजेंड्स प्लेस देयरफॉर 5 × 1000 = 5000। सो व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द प्लेस वैल्यू एंड फेस वैल्यू? फेस वैल्यू इज द आंसर इज द सेम डिजिट बट प्लेस वैल्यू वी हैव टू मल्टीप्लाई द डिजिट विथ इट्स पोजिशन इन द नंबर। ओके, सो दिस इज द डिफरेंस। फेस वैल्यू द आंसर इज द सेम डिजिट बट इन फॉर द फेस प्लेस वैल्यू वी हैव टू मल्टीप्लाई द डिजिट विथ इट्स पोजिशन। प्रत्येक संख्या आणि त्या संख्येचं त्या अंकामध्ये असणारं स्थान आपण बघूया। एकक, वन्स, टेन्स, दशक, शतक, थाउजंड्स, हजार, टेन थाउजंड, दश हजार, लक्ष, लॅक्स आणि टेन लॅक्स। बरोबर, तर संख्यालेखन करताना दशमान पद्धतीचा वापर करताना आपण एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान 10 पटीने वाढत जाते हे शिकलेलो आहोत। बरोबर, मग एकक स्थानची स्थानिक किंमत म्हणजेच काय आहे? 1। दशक स्थान म्हणजेच 10, शतक स्थान 100, हजार, थाउजंड्स, थाउजंड, टेन थाउजंड, लॅक अँड टेन लॅक। बघा, दशमान पद्धतीमध्ये एकक स्थानापासून डावीकडे जसजसं आपण येतो आहोत, आपण जसजसं डावीकडे येऊ तस तसं काय होत आहे, प्रत्येक स्थान हे 10 पटीने वाढत जातं। 1 × 10 = 10 × 10 किती आले? 100। पुन्हा गुणिले 10, ह्याला आपण 10 ने गुणलं, 100 ला 10 ने गुणलं, 1000। पुन्हा 1000 ला 10 ने गुणलं, किती आले? 10000। याला 10 ने गुणलं लक्ष आणि याला 10 ने गुणलं दशलक्ष। तर अशा प्रकारे आपण संख्यालेखन अभ्यासलेलं आहे आणि ही झाली त्या संख्येची प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत। सो द प्लेस वैल्यू एंड द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द गिवन नंबर, संख्येची स्थानिक किंमत आणि तिचं विस्तारित रूप कसं लिहिलं जातं बघूया आपण। या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष या संख्येचं वाचन कसं आपण करणार? 76,31,592। ओके, नाउ 2 इज ऍट वन्स प्लेस, सो द प्लेस वैल्यू ऑफ 2 विल बी 2। नेक्स्ट, 9 इज ऍट टेन्स प्लेस, सो प्लेस वैल्यू ऑफ 9 विल बी 90। 5 इज ऍट हंड्रेड्स प्लेस, देअरफोर प्लेस वैल्यू ऑफ 5 इज 500। 1 इज ऍट थाउजंड्स प्लेस, सो 1 × 1000 दॅट इज 1000 इज द प्लेस वैल्यू ऑफ डिजिट 1। 3 इज ऍट 10000 प्लेस, दश हजार आणि म्हणून त्याची स्थानिक किंमत झाली 3 × 10000 30000। 6 ही संख्या लक्ष स्थानी म्हणून त्याची स्थानिक किंमत 6 × 1 लक्ष बरोबर 6 लक्ष। आणि 7 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे मग तिची स्थानिक किंमत झाली 7 × 10 लक्ष म्हणजे 70 लक्ष। आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, बघा 2 2 9 च्या पुढे या ठिकाणी 1 अंक आहे म्हणजे इथे 9 च्या पुढे 1 शून्य आलं। 5 च्या पुढे किती अंक आहेत? 2। 5 च्या पुढे 2 शून्य आली। 1 च्या पुढे 3 अंक आहेत तर तिची स्थानिक किंमत लिहिताना ती संख्या आणि त्याच्या पुढे तेवढी शून्य आपण द्यायची आहे। 3 3 च्या पुढे 4 घर आहेत म्हणजेच 4 शून्य।
सहाच्या पुढे पाच घर, बघा सहाच्या पुढे पाच शून्य, ओके। तर अशा प्रकारे आपण स्थानिक किंमत लिहिली आणि विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म कसं लिहिणार आपण, तर 76,31,592 बरोबर 70 लक्ष अधिक 6 लक्ष अधिक 30,000 अधिक 1,000 अधिक 500 अधिक 90 अधिक 2। सो दिस इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 76,31,592। संख्येची स्थानिक किंमत आपण लिहून घेतली आणि ती आपण जेव्हा बेरजेच्या रूपात ते आपण लिहितो तर त्या वेळेला त्या संख्येचे आपल्याला विस्तारित रूप मिळते। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा। थँक्यू।